नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मनोज जरांगे पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी अंतरावली सराटीमध्ये घेतलेल्या बैठकीतून जोपर्यंत सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत प्रत्येक गावात रोज रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिल्यानंतर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आजपासून अर्थात 24 फेब्रुवारीपासून प्रत्येक गावागावात, प्रत्येक शहरात सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत आज सकाळी 11 वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगरमधील हर्सुल टी पॉईंट या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूर्ण महाराष्ट्र आम्ही आंदोलन 11 ते 1 वाजेपर्यंत हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन ठेवलेलं आहे. सरकारने आम्हाला जी फसवेगिरीचं जे गाजर दाखवलं याच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे. आणि सरकारने जर आमच्या ह्या मागण्या पूर्ण केल्या नाही, कारण आम्हाला सगळे स्वैराची मागणी आमची मान्य केलेली नाही, मराठा समाजाला सगळ्यात OBC मधून आरक्षण द्यावं ही आमची मागणी होती. सरकारने सांगितलं अधिवेशन बोलवलं, परंतु अधिवेशनमध्ये सरकारने आमचा मुद्दाच घेतला नाही. कारण आमच्या मागण्या होत्या की सगळे स्वैरे आणि सर्वांना सरसकट OBC मधून आरक्षण. सरकारने दिलं आम्हाला नंतर 10%, हे 10% तुमच्या कोर्टात टिकेल का याचा आमचा फार मोठा, आमच्या समाजासमोर हा मोठा प्रश्न आहे. आणि जोपर्यंत आमचे सगळे सोयरे आणि सरसकट कुटुंबी प्रमाणपत्र आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. परंतु आमचे हे उपोषण जे राहील किंवा कुठलंही आंदोलन राहील हे एकदम शांततेत राहील, आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही. परंतु जोपर्यंत आमच्या मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. सरकारने मात्र पहिल्यापासून ठाम होतं की बाबा दुसऱ्या धक्का न लावता हे आरक्षण दिलं जाणार आहे. परंतु आमचे आजही सरकारने सांगितलं 52 लाख कुटुंबे दाखले तुमचे सापडलेले, 52 लाख नोंदी सापडल्या, यांनी 52 लाखाची आमची द्यायला पाहिजे ना, यांनी दिले का, यांनी जाहीर करावं किती लोकांना दिले, सर सगळं दिले का? 52 लाख जर म्हटलं एका घरात 2 कोटी लोक आमचे आज हे कुटुंबी देतील, यांनी 52 लाख जर नोंदी सापडल्या म्हणतात गेल्या कुठं, यांनी आम्हाला याचं दाखले दाखव ना 52 लाख लोकांचे. बारसकर कोण? ह्या बारसकरला आम्ही कधी बघितलंच नाही, व चोर येतो कॅमेराकडे. बारसकर हा कुठलाही आमच्या आंदोलनात नाही, हा ब्लॅकमेलर माणूस आहे. बारसकर आम्हाला कुठेही, मी 6 महिन्यापासून जरांगे पाटला सोबत आहे, बारसकर मला कुठंही दिसलेला नाही. नाही तर तुमच्याकडे जर एखादा व्हिडिओ असेल तर तो आम्हाला दाखवा. संगीता वानखेडे यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की मनोज जरांगे पाटील शरद पवारांचे काय संबंध आहे शरद पवारचा? कोण शरद पवार? आम्ही शरद पवारला ओळखत नाही. काय संबंध आहे शरद पवारचा? शरद पवारांचं पूर्ण मराठीचं वाटलं गेलं आणि आम्ही शरद पवारच्या नावावर आम्ही एवढं अख्खा महाराष्ट्र बंद करणार आहे का? अख्खा महाराष्ट्र गाजवणार आहे का? शरद पवारने 1995 बऱ्याचशा जाती OBC मध्ये टाकल्या, त्या शरद पवारला मराठा समाज दिसला नाही का? आणि आज तुम्ही म्हणता का शरद पवार काय संबंध शरद पवारचा? काय शरद पवार आमच्या पुढे पुढे लागून गेला नाही? उलट शरद पवारने अख्ख्या महाराष्ट्रात मराठ्यांचा वर्तुळ केला असेल तर हे शरद पवारने केलं. आणि शरद पवारच्या म्हणल्याप्रमाणे जरांगे पाटील जातील हे शक्य नाही. माझ्याकडे जरांगे पाटलाचा एक पुरावा आहे. जरांगे पाटील जर माणूस हा बेमान असता, मागच्या वेळेस 40 लोकांना जरांगे पाटलांनी 10-10 लाख रुपये मराठा समाजासाठी लोकांनी आत्महत्या केली, त्या लोकांना 10-10 लाख रुपये जरांगे पाटलांनी मिळवून दिले. ज्या प्रेरणा जिल्हा अधिकारी कार्यालयात जरांगे पाटलाला चालत येत नव्हतं, चेअरवर बसून आणलं. ज्यावेळेस आम्ही जरांगे पाटलांना म्हणतो तू स्टेजवर जाय, तो म्हणे मला स्टेजवर जाण्याची गरज नाही, माझ्या बांधवांना 10-10 लाख भेटले त्यांचं हसू हेच माझं हसू, मी सत्कारासाठी आलेलो नाही. आणि या माणसाला काय घेणं ना, तो काय कोणी बरळतं काय बरळतं, हे कोण बरळतं आम्हाला याशी काय घेणं देणं नाही. सध्या राज्यामध्ये 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहे, स्पर्धा परीक्षा सुरू आहे, त्यावर आपला आंदोलनाचा परिणाम होणार नाही. बात आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही, आमचेच बांधव आहे, आमचेच मुलं आहे आणि कुठल्याही मुलांना त्रास होणार नाही याची आम्ही पूर्ण 100% बिलकुल कोणालाही त्रास होणार नाही. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. वे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.